क्रोनी कॅपिटलिझम आणि त्याचं गोव्यातील परिणाम. आज एक कंपनी असा वेदांता लिमिटेड गोव्यात काम करीत असा आणि ह्या कंपनी कितलेशे कोर्टाची ऑर्डरी झाली. आमच्या आमणे गावात जे शेतकरी असतात ते इथे त्या जाग्यावर जो वेदांताचा पीक आयन युनिट असा त्याची तक्रार घेऊन गेले की आमचे गावाचे एन्व्हायरमेंट कसे त्या खातीर नष्ट जायत असा. आणि हायकोर्टा पासून डेप्युटी कलेक्टरा पर्यंत ऑर्डरी झाल्यो की जे सगळे शेतकरी आहात त्यांना कॉम्पन्सेशन जावचे. माझ्याकडे ऑर्डरची कॉपी असा 2023 वर्षाची 24 जुलै 2023 सगळ्या शेतकऱ्यांची लिस्ट असा की यांना कॉम्पन्सेशन मिळवून द्या. यांची सगळ्यांची शेतात नष्ट झाली वेदांताच्या पोल्युशनाखाली. पण आजपर्यंत एका शेतकऱ्याक कसले एका रुपयाचे सुद्धा कॉम्पन्सेशन मिळवणं. आणि इथून आमचा आरोप असा की सरकारचं डायरेक्ट इंटरफिरन्स असा प्रत्येक गोष्टीत. कोर्ट ऑर्डरी काढा की लोकांचे अन्याय झाला तर दूर जाऊचो, पण सरकार इंटरफिअर करता आणि लोकांना जे मिळवून द्याय कोर्टाच्या ऑर्डरी उपरांत जे किती मिळवून द्याय ते मिळा. आणि हे आम्ही प्रत्येक असे जे आणि ह्या असे जे वडले वडले जे बिझनेस मॅन आहात त्यांच्या बाबतीत जाता. गव्हर्नमेंटचे ड्यूज पे जायना, सरकारचे जे मिळवून जाय पैसे लोकांना मिळवून जाय ते मिळाना. फक्त एक गट असा जो केंद्र सरकारच्या बाजूत भोवणारे वडले वडले बिझनेसमॅन जेची वडली वडली लग्न जातात भुरग्यांची अशांका फेवर ऑटोमॅटिकली खबर जाता. हे आमच्या गोव्यात आमच्या आज नजरेपर्यंत दिसतात. आज या विषयाचे उलोवपाक माझ्या वांगडा श्री केवलो सावंत आसा. त्यांना हांव विनंती करता की त्यांच्या म्हणजे सांग. मोण्या फार्मर्स हांणी हायकोर्टाक एक आमी रीट पेटिशन फायल केल्लें. त्या रीट पेटिशना प्रमाणे हायकोर्टान एक ऑर्डर पास केली की डेप्युटी जो कलेक्टर सर्विचुले तालुक्याचो तेणी म्हणटा ते फार्मराचे जे कंप्लेनची आसा ती केस फायल करची. त्या प्रमाणे डेप्युटी कलेक्टरान ऑर्डर काढली आणि एग्रिकल्चर डिपार्टमेंटान सगळ्या फार्मराचे लिस्ट घेतले आणि एग्रिकल्चर डिपार्टमेंटान पर स्क्वेअर मिटराक पर इयराक 3 रुपया प्रमाणे सगळ्या फार्मरांक पे करचे म्हणून एग्रिकल्चर डिपार्टमेंटान ऑर्डर पास केलो. 7 महिने केस जाल्या उपरांत 24 जुलै 2023 डेप्युटी कलेक्टर बिचोले ऑर्डर पास केली की डबल पेमेंट लोकांक दोनी जून आमोण्या दोन हे काडटा पीक काडटा. एक भाजी अळसाणो पीक काडटा आनी एक एग्रिकल्चरचे बी शेतां हेचे पीक काडटा क्रॉप्साचे. ते दोगांची ऑर्डर पास करून लोकांक पयशे पे करचे म्हणून 24 जुलै 2023 ऑर्डर पास केली. पण आयज मेरेन अजून कंपनीनू अजून लोकांक पेमेंट करूंक ना आणि मामलेदारांनी तेजे अजून मेरेन काय एक्शनूय घेऊ ना कित्याक पेमेंट जावना. तेन्ना आमी गव्हर्नमेंट हे हितून गव्हर्नमेंट इन्वॉल्व असो कसो जास्त दिसता. एक गोष्ट जी एग्रिकल्चर जे आमोणे आसा हो आमोणा हो मतदारसंघ खुद्द मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघान येता. मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघान येता आसतना मुख्यमंत्र्यान तरी ते एक हे करपाची की बाबा त्यांचं पेमेंट जावना पोल्युशन इतके जाता. हे पोल्युशन जाता ग्राफायट पडटा ग्राफायट शायनी ग्राफायट असता ते वेदांता कंपनी शायनी ग्राफायट पडटा पण हेजेर क्रॉप्साचे झाडांचे नारळ नाल्लाच्या झाडांचे आणि क्रॉप्सूच जायना कांयच जायना सगळे लॉस जाले. म्हणून आमी एक फायल केली की ती ऑर्डरी उपरांत सुद्धा आता ऑर्डर जावन लागी लागी 6 महिने झाले. आयज मेरेन एका शेतकऱ्याक 1 रुपयाचो अजून बेनिफीट जालो ना. आणि गव्हर्नमेंटूच आम्ही असो असो मामलेदार ऑफिसान सगळे एग्रिकल्चर वयता शेतकरी तरी पण मामलेदार ऑफिसान आणि मामलेदार ऑफिसानसून ना हो मामलेदार चेंज जालो तो दुसरो मामलेदार येला ना आता नेवो येला मामलेदार तो आपूण पळयतलो अशें करून लोकांचे पेमेंटाचे अजून मेरेन जाल्ले ना. तेन्ना आमची मागणी आसा गव्हर्नमेंटा कडेन की लोकांनी शेतकऱ्यांक जे पैसे दिवपाचे आसा वेदांता कंपनी ते बेगीनच्या बेगीन त्यांनी दिवचे म्हणून. कितले आता पैसे टोटल लागी लागी टोटल 4.5 करोड जातले. कितलो स्क्वेअर मीटर जातले सगळे एरिया बसून ती माझ्या हिसाबात एरिया शेतकरी सध्या शेतकरी 170 शेतकऱ्यांनी अप्लिकेशन केले की वेदांताचे आमकां हे पडटा म्हणून ग्राफायट पडटा पोल्युशन जाता म्हणून 170 शेतकऱ्यांनी. शेतकरी लागले खूप असतात लागले 300 सुमार शेतकरी वयर असतात.
पण जे खऱ्यान जे लॉस आसा त्या शेतकऱ्यांचे लागी जे शेतकरी आसा कंपनीक तापोवन म्हणजे कंपनीच्या गांवांत त्या लोकांनी एप्लेन केले की आता तेज्या आपण एग्रीकल्चर डिपार्टमेंटान येऊन ते हे केले सर्वे केली आणि खरीच ग्रामपंचायत पट्टणे गेली ही नेवी सर्वे तिचे पहिली आता जो डायरेक्टर आसा एग्रीकल्चर आता जो डायरेक्टर तो त्यांना बिचोले त्यांना तालुक्याला 2005 त्यांनी स्वतः सांगले की फोटोसिंथेसिस पडटा म्हणजे शायनी ग्राफायट पडटा म्हणून लॉस जाता म्हणून कोणाक शेताक शेताक लॉस जाता मागीर झाडांक लॉस जाता म्हणून तिने स्वतः केल्लो आनी आता तो डायरेक्टर आसा पण तेणी आता सुद्धा एग्रीकल्चर डिपार्टमेंट तेच सांगले की शेतां पिकाना सिवेदांताची ग्राफायट पडटा शायनी ग्राफायट आनी कोक पावडरचो पडटा तेजेर ते कण कट जाता पडटा म्हणजे कटींग जाता प्रोसेस कंपनी गव्हर्नमेंटाकडे कलेक्ट करपाचे आणि गव्हर्नमेंटाने शेतकऱ्याक दिवपाचे काय कंपनीन डायरेक्ट शेतकऱ्याक दिवपाचे कंपनी डायरेक्ट शेतकऱ्याक दिवपाचे ते कसे दिले कोण कसो ऑर्डर पास करतो ऑर्डर पास झाले खुच्या शेतकऱ्याक कितले येऊपाचे आता दिले असा ऑर्डर नॉर्मल प्रोसेस अशी असतात नुकसान भरपाई म्हणतात ते माझ्या त्या क्रॉप दूर पडले गेले हा गव्हर्नमेंटकडे कंप्लेंट करतो तू कन्सर्न मामलेदाराकडे मामलेदार सर्वे करता एग्रीकल्चर डिपार्टमेंट सर्वे आणि तो काय करतो तुझी हे लॉस म्हणून ते कन्सर्न कंपनी कळयता कळयता ती कंपनी जी आसा पळय ती एग्रीकल्चराकडे भरता एग्रीकल्चर तू ही प्रोसेस ना एग्रीकल्चराक भरिना ते त्यांच्या त्यांचा ऑर्डर आला की त्यांच्या कडून मामलेदाराला पेमेंट करतो एग्रीकल्चर जमीन जी असते भात आणि हेर क्रॉप असते ती जमीन किती असते उत्तर जमीन तशी किती लागली की म्हणजे सध्या आता जे आम्ही ऑर्डर काढला ती माझ्या हिसपान कमीत कमी 4 ते 5 लाख स्क्वेअर मीटर असते ओढली येते शेता म्हणे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी हे जाणारले भीतर त्या टायमार की हायकोर्टात घातले न्हू त्यांनी 170 शेतकऱ्यांनी हे केले अर्ज केला की असे असे लॉस झाले असा म्हणून एग्रीकल्चर डिपार्टमेंटान सगळे आपलं प्रोसिजर करून लॉस कितलो आहे म्हणून झाला तो जे गव्हर्नमेंटान दिलो गव्हर्नमेंटान कलेक्टरान त्या ऑर्डरी प्रमाणे कलेक्टर ऑर्डर पास केली की आमच्या शेताची लिस्ट आपण त्या इन्क्लोज करता आणि ते मामलेदारान परत हे करचे की चुकला म्हाका हे आला आणि मामलेदारान त्यांना ऑर्डर पास हे दिवची म्हणून पेमेंट मामल्याच्या ऑफिसात हे करचे ना आम्ही त्या खातीर आज कितें केलें की गव्हर्नमेंटाक सुद्धा सांगून गव्हर्नमेंट आयकना एग्रीकल्चर मिनिस्टराक सांगून सुद्धा एग्रीकल्चर मिनिस्टरान काय हेजेर एक्शन घेऊ ना ना कोर्टात केस आम्ही आता किती आता कोर्टात एक केस चालू आहे तिथून त्या हिथून म्हणजे पोल्युशन जाता म्हणून ते एका आता आम्ही नाला जर जाम ना हे जर कंटेम भायर पण सुद्धा तुम्ही फाटी घेराव घातलेलो तुम्ही ना ना हे घेरा सेपरेट पण येतात एक हे एग्रीकल्चर दुसरे आम्ही लास्ट एका एक 2 महिन्या पहिली आम्ही गोवा पोल्युशन बोर्डाचे घेरा घातलो काँग्रेसच्या वतीने की पोल्युशन जाता म्हणून अमोण्या विलेज हे पोल्युशन जाता म्हणून आय मीन 2020 गोवा स्टेट चेअरमॅन मेंबर सेक्रेटरी हे केले लेटर केले की आमोण्या विलेजी ग्राफायट पडटा आणि लोकांच्या घरांनी ग्राफायट पडटा शायनिंग ग्राफायट घरांनी पडटा जे दोन बेडरूम आसा जे नळ्याची घर आसात त्या लोकांच्या बेडरूमांनी ग्राफायट पडटा आणि सगळे येतात कपड्यांचेर पडटा ग्राफायट कपडे पिड्ड्यार जाता झाडां पेडां हेका काय होणार काळजी लागना म्हणून आम्ही कंप्लेंट फायल केली आणि स्पेशली आणि कंप्लेंट फायल केली की आमचो जो हे आसा हा जो रावता माझ्या घराची स्वतः भायर केली आणि पंचायतीचेर पडटा म्हणजे तिथली एरियेची दाखयली आणि काजींची इन्स्पेक्शन केले त्यांच्यानी इन्स्पेक्शन केले आपला इन्स्पेक्शन रिपोर्ट काढलो गोवा पोल्युशन बोर्डात की आमच्या घराचे स्वतः माझ्या घराचेर आणि आमच्या सायडीची जितली घरं जांबण्या गाव त्या घरांचे सगळ्यांचे ग्राफायट पडटा पार्टिकल त्यांना व असा ते डेंजरस म्हणून आणि त्या उपरांत त्यांना त्यांनी शोकॉज नोटीस काढले की तुमची कंपनी किती बंद करची नुका म्हणून तुमची येणी गोवा पोल्युशन बोर्डात 2020 काढली त्यांना की तुमचे हे पडल्या कारणात तुमची कंपनी किद्याक शोपा नोटीस काढली की कंपनी किद्याक बंद करतो कितके नोटीस काढल्या उपरांत तेजे मेरेन त्यांच्यानी काय गोवा पोल्युशन बोर्डात परत हालचाल करूंक ना आणि आम्ही त्या खातीर हालचाल करूंक ना म्हणून आम्ही गोवा पोल्युशन बोर्डाकडे परत हे केले घेरा घातला काँग्रेसच्या वतीन 2023 नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात एक्शन घेता म्हणून
एक्शन घेता म्हणून सांगतो आम्ही तेजा उपाय एक्शन घेता एक लेटर केला त्यांना तीन एक्शन घेतली का म्हणून त्यांचे आज मी काय एक्शन घेऊ ना त्यांच्यानी एक्शन घेऊ ना म्हणून हायन काढले आणि कलेक्टर नॉर्थ गोवा कलेक्टर एका एप्लेन केले की हे जो हे असा प्रोसेस असा तो पोल्युशन झाल्या कारणान गोवा पोल्युशन बोर्डाचे मेंबर सेक्रेटरी आणि गोवा पोल्युशन मेंबरचो चेअरमॅन हे दोघूय कायच करिना एक म्हणजे सेकंड म्हणजे चेअरमॅन जो असा गोवा पोल्युशन बोर्ड बोर्डाचा जो चेअरमॅन जो असा आहे तो वेदांताचो एक्स एम्प्लॉईज महेश पाटील म्हणतात वेदांताचो एक्स एम्प्लॉईज तो एक्स एम्प्लॉईज आल्या कारणान वेदांत हा जेव्हा धेडे गेलो त्यांना त्यांनी सांगले की आपण कंपनीचे म्हणतात काय एक्शन घेऊ शकना म्हणून किंवा आधी मेंबर सेक्रेटरी तुम्ही फोन घेणार तुम्ही कोर्टात जरा म्हणून कोर्टात एके वटेन केस सेपरेट झालो असा हा मागीर कलेक्टरांक मेळ्ळो कलेक्टरांक आम्ही लेटर एक केले कलेक्टरांक पर्सनल हियरिंग आपयली की अशे पोल्युशन बोर्डाक आपयले आमकां आपयले वेदांता कंपनीक आपयले आनी सांगले की मामलेदार आपयलो डेप्युटी कलेक्टर आपयलो बिचोलच्या तेका आले की तुम्ही म्हणटा ते इन्स्पेक्शन रिपोर्ट करा म्हणून जॉईंट इन्स्पेक्शन रिपोर्ट कर जॉईंट इन्स्पेक्शन रिपोर्ट केल्या उपरांत मामलेदार जो बिचोलचो जो मामलेदार आसा तेणी पळय जॉईंट इन्स्पेक्शन रिपोर्ट काडलो फोन धा तारखेक तेणी जॉईंट इन्स्पेक्शन केलो आनी 11 तारखेक तेणी फूल रिपोर्ट केलो आसा घरा आसा थंयसर त्या घरांचे शेतांचे जो पडटा तितको त्यांच्यानी प्लॅन केलो आनी एक रिपोर्ट काढलो की हे बीचेची ग्राफ पॅट पडटा लॉ हे जाता म्हणून त्रास जाता लोकांक हे तो रिपोर्ट काढला मामलेदारांनी कलेक्टरात धाडलो कलेक्टरान रिपोर्ट धाडले आज देड म्हयनो जालो कलेक्टरान ते रिपोर्ट आज मेरेन पळोवंक ना हांव शुक्रारा जेन्ना कलेक्टर ऑफिसान गेलो की जी जॉईंट इन्स्पेक्शन हितून गोवा पोल्युशन बोर्डाचे येयले वेदांताचे कंपनीचे येयले मामलेदार येयलो डेप्युटी कलेक्टरचे ऑफिसाचे मेंबर येयले तलाटी त्यांच्यानी जॉईंट इन्स्पेक्शन काढले हे जॉईंट इन्स्पेक्शन अशें झालें की संबंद इतली ग्राफायट पडटा आपणे गांवांनी आपणे गांवच्या घरांची लोकांनी धंदो केलो आसा दुकानांचेर बी दुकानां धंदो आपणे करून गांवान जे लोक दुकानां घालतात ते दुकानाचेर सुद्दां ग्राफायट पडटा खुद्द देवळांनी ग्राफायट पडटा देवळांनी म्हणून हांव डायरेक्ट चीफ सेक्रेटरी मेळपाक गेलो शुक्रारा चीफ सेक्रेटरी म्हणून आपल्याक आपूण फ्री ना तूं इन्वायरमेंट सेक्रेटरी म्हणून इन्वायरमेंट सेक्रेटरीचो मिश्रा आसा तेका हांवें ओळख तिणी म्हणलो आपण हेजेर लक्ष दिवन पळयता म्हणलो आनी आतां तो तेजेर तेज्या उपरांत तिणी हायेन आतां तेका आयज फोन केला तेणी फोनूय घेना आनी कांय सांगना बी तो एकामेकाय दुबलता चीफ सेक्रेटरी इन्वायरमेंट सेक्रेटरी दुबलता इन्वायरमेंट सेक्रेटरी कलेक्टराचे दुबलता कलेक्टर गोवा पोल्युशन बोर्डाचे दुबलता ना म्हाका असो भंय दिसता की जी कॉन्स्टिट्युएंसी आसा आमोणा ही सीएमाची कॉन्स्टिट्युएंसी आसल्या कारणान तेंचेर कितें तरी दबाव येता असो कारण होमेन ही गोष्ट झाली आणि दबाव आल्या कारणान जो आमोण्या जे पोल्युशन जाता तशेंच फाटल्या एक पब्लीक हिरिंग पर्सनल पब्लीक हिरिंग आमोण्या जाल्ली पब्लीक हिरिंग होच प्लांटा खातीर की हे प्लांटाक आनी वाडोवन दिवचे न्हू म्हणून पब्लीक हिरिंग घेतलेली की वाडयतलो म्हणून आमोणच्या आमोणा आनी नावेच्या लोकांनी खुद्द थंयसर पर्सनल हिरिंगान 99% लोकांनी ओपो धरलेलो की जो त्यांचो एक्स्ट्रा जो प्लांट वाडोवंक सोदता त्या प्लांटाक आनी परमिशन दिवचे न्हू म्हणून 99% लोकांनी हे केले ऑब्जेक्शन हाडलेले तरी आसतना गव्हर्नमेंटान सेंट्रल गव्हर्नमेंटान इन्वायरमेंटल क्लिअरन्स तेंका 6 महिन्यांनी इन्वायरमेंट क्लिअरन्स दिले म्हणजे लोकांनी ऑब्जेक्शन 99% लोकांनी ऑब्जेक्शन हाडलेले गोवा पोल्युशन बोर्डान सगळी फायल धाडलेली की लोकांचे ऑब्जेक्शन आसा म्हणून डस्टीन पायपलायन आनी थर्ड फेज वाढोवपाची तरी आसतना सेंट्रल गव्हर्नमेंट इन्वायरमेंटल जी हे आसा मिनिस्ट्री ऑफ इन्वायरमेंट हे आसा तेंच्यानी तेंका परमिशन दिले आनी आतां तेजे काम करपाक सुरू करतले फुडल्यान हायकोर्टान केस सेपरेट जालो आसा पोल्युशन जाता म्हणून आनी आमी सेपरेट कलेक्टराच्या बाजून चीफ सेक्रेटरी कलेक्टर आयलो आतां आमी तितून येत तितल्या जर तर हे जी चीफ सेक्रेटरी आनी कलेक्टर आनी चीफ आमचे पोल्युशन बोर्डान जर तर तेंचेर एक्शन घेवना आनी एक तर आमची म्हणणी आसा की ती ग्राफायट ती कमी करचो म्हणून तेंकां लेटर केलें एक तर ती ग्राफायट कमी करा तुमी म्हणजे पडटा ती गांवांत नाजाल्यार तुमी प्लांटाचो शटडावन करचे म्हणून गव्हर्नमेंटाचे कोणूच खंयच्याच ऑफिसर हेजेर एक्शन घेवपाची चिंती ना करूंक ना धर्म आतां खातीर आमी कितें केल्लें आसा एक जी हायकोर्टान सेपरेट पिटिशन फायल आसा
तेजेर आदेर आमी रियल रिपेटिशन आदेर फायल करपाक धरिल्ली आसा की हो सगळो रिपोर्ट ना जो नवो रिपोर्ट दिल्लो आसा गव्हर्मेंट रिपोर्ट काढटा पोल्युशन जाता म्हणून पण एक्शन कांयच जायना आणि जो डिस्ट्रिक्ट मिनरल फंड असा पण तातुल्यान किती कॉम्पन्सेशन मिळता गावात ना काय ना तातुल्यान काय डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाचा गोयात कोणाकू जातो मला इतका फायदा झालो ना आणि मेन गोष्ट किती आहे मेन कॉम्पन्सेशन जे इकडे दिले 180 करोड 180 करोड ना त्या फाटी एक मधी बॉल आला तो पण याच्या पाण्या यूज केला म्हणून मागील त्या रिटर्न आपण घेऊ ना आपण थोड्याने एक बोलून दिलं की आम्ही ते यूज करू ती घेऊन गव्हर्नमेंटाचे आता आम्ही ते इथलो ना किंवा ते आमच्या एका गावाने अजून मी त्या पैसे आता हे करू ना कोणी पण हे देखो आता जो गाव आता एकूण म्हणता तो मायनिंगचा प्लांट म्हणता तो आमणे चालू तो वेदांताचो हे एक संबंध अख्ख्या गोयात इतकं पोल्युशन जाता आपण गव्हर्नमेंट पण सीएम मतदार संघ सीएमान ह्या हेजेर चढ फोकस दिला की लोकांना त्रास जाता आमोणे न्हावेच्या लोकांना चढ त्रास जाता सरावंडींग हे 10 किलोमीटर त्रास जाता पण मेन आमोणच्या न्हावेच्या लोकांना त्रास जाता तुम्ही सुद्धा जाले की जा तुमकां व्हरता तुम्ही हे वाटा आम्ही तुमकां सगळे खंय 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 पडटा तितले दाखयता आणि सगळ्या लोकांच्या पब्लिक हेल्थाचे किती आता इथून डॉक्टरांचं सुद्धा एक रिपोर्ट शिवलं चिमणीचा हाय पडलेला जो प्रॉब्लेम ना किती आला प्रॉब्लेम त्यांचा हे जे किती ते मटेरियल जे किती वापरता मटेरियल न्हू ते लो ग्रेड मटेरियल वापरता कोळसो कोळसो नाला पायसी वापरता ती आणि जसे किती हे हाय प्रेशरचे हे करता ते आणि सेकंड सगळे किती आला पण मान डिपार्टमेंट डायरेक्टर जो मायंडचा असा तो बी सेंटर वेदांताचो एक्स एम्प्लॉईज गोवा पोल्युशन बोर्डाचो चेअरमॅन असा तो वेदांताचो एक्स एम्प्लॉईज इतले जर म्हणून हे हांगासर हे जायना एक्सटेंड जायना क्रिकेट केन्ना